गेल्या वर्षभरातील अंदाजपत्रकातील किती विकास कामे झाली तसेच किती रक्कम खर्च झाली त्याविषयी स्थायी समितीने खास सभा बोलवली होती, परंतु खात्याप्रमुखांकडे माहिती नसल्याचे स्थायी समितीच्या बैठकीत निदर्शनास आले। त्यामुळे ही बैठक मंगळवारी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष अश्विनी कदम यांनी दिली। गेल्या वर्षभरात पुणे महानगरपालिकेला मिळालेले उत्पन्न आणि खर्चाचा लेखाजोखा करण्याची मागणी स्थायी समितीच्या बैठकीत करण्यात आली होती। त्यानुसार बोलवलेल्या बैठकीत स्थायी समिती अध्यक्षांनी सर्वच खातेप्रमुखांना विविध खात्यांना मिळालेले उत्पन्न, वर्षभरात कोणत्या योजना राबवल्या आणि त्यांच्या कामाचे स्वरूप, योजनांची सद्यस्थिती आणि त्यावरील खर्चाची संपूर्ण माहिती मांडण्याची सूचना केली होती। मात्र स्थायी समितीच्या बैठकीत अधिकारी वर्गाकडे माहिती उपलब्ध नसल्याची बाब समोर आली। याविषयी स्थायी समिती अध्यक्ष अश्विनी कदम म्हणाले की गेल्या वर्षभरात नेमकी किती कामे केली, त्यावरील झालेला खर्च आणि निविदा प्रक्रियेचे काय, या प्रश्नांची उत्तरे खातेप्रमुखांना देता आली नाहीत। या योजनेनुसार माहिती विचारल्याने अधिकाऱ्यांची धावपळ झाली, वर्षभरातील कामांची माहिती मागवली होती परंतु ती उपलब्ध न झाल्यामुळे ही बैठक मंगळवारी घेण्यात येणार आहे। सर्व खाते प्रमुखांना माहिती देण्याच्या सूचनाही केली आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली।